हेलो स्टूडेंट्स, या व्हिडिओ पासून आपण लेसन नंबर 12 दॅट इज बायोटेक्नॉलॉजी या लेसनची सुरुवात करत आहोत. विल सी द फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट इन्क्लुडिंग द डेफिनेशन. इट इज द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स टू द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स बाय बायोलॉजिकल एजंट्स टू प्रोवाइड गुड्स अँड सर्व्हिसेस टू द ह्युमन वेलफेअर. दिस इज द डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, वेगवेगळ्या क्षेत्रातला म्हणजे ॲप्लिकेशन कोणकोणत्या फील्डमधलं सांगितलेलं आहे, तर ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स दे कम टुगेदर फॉर द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स ओके बाय बायोलॉजिकल एजंट्स. बायोलॉजिकल एजंट्स म्हणजे कोण असतील? आता अर्थातच सेल्स असतील किंवा वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, त्यांनी बनवलेले एन्झाईम्स असतील. ओके, टू प्रोव्हाइड द गुड्स अँड सर्व्हिस टू द ह्युमन वेलफेअर म्हणजे ह्युमन बीइंग्स किंवा माणसाचं आयुष्य किंवा जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांचं आयुष्य जे आहे ते अधिक चांगल्या प्रकारे व्हावं ह्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून काय केलं जातं, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून, वेगवेगळे टेक्निक्स किंवा तंत्रज्ञान आपण ज्याला म्हणतो ते वापरून वेगवेगळे प्रोडक्टची निर्मिती केली जाते. ओके, फॉर द ह्युमन वेलफेअर. ओके, नाव हिअर यू कॅन सी द बायोटेक्नॉलॉजीचे वेगवेगळे जे फील्ड्स दाखवलेले आहेत किंवा याचा त्याचा जो उपयोग आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सायन्स असेल, लॅबोरेटरी वर्क असेल, डीएनए मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा डीएनए रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी हा भाग आपण शिकणार आहोत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मॅन्युप्युलेशन असेल, बायो इंजिनिअरिंग असेल, रिसर्च फील्ड, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही म्युटेशन्स असतील किंवा ज्या त्याच्यामध्ये काही टेक्निक्स किंवा आपण ज्याला वॅक्सिन्स शोधण्याचं जे काही काम आहे त्या फील्डमध्ये असेल किंवा सायंटिफिक वर्ल्डमध्ये असेल. सो अशा अनेक क्षेत्रामध्ये काय केला जातो, बायोटेक्नॉलॉजीचा वापर हा केला जातो. ओके, सो दिस इज द डेफिनेशन फॉर 1 मार्क. देन सी फर्दर, इट युजेस, इट मीन्स हू, बायोटेक्नॉलॉजी युजेस सायंटिफिक प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. सी जेनेटिक, बायोकेमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटर्स, इंडस्ट्रियल प्रोसेसेस एटसेट्रा. म्हणजे अनेक क्षेत्रातल्या जे काही ज्ञान आहे किंवा जे काही नॉलेज आहे ते काय केलं जातं, ह्या ठिकाणी वापरलं जातं. बायोलॉजिकल एजंट मीन्स कोण आहेत बघा, या ठिकाणी प्लांट्स अँड ॲनिमल सेल्स असू शकतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतात, एन्झाईम्स असू शकतात, ऑर देअर प्रॉडक्ट्स मे बी द बायोलॉजिकल एजंट्स दॅट हॅज बीन युज्ड. सी हियर, बायोलॉजिकल एजंट्स दॅट हॅज बीन युज्ड फॉर द टू प्रोव्हाइड द गुड्स अँड सर्व्हिसेस टू द ह्युमन वेलफेअर. ओके, सो ह्या डेफिनेशनमध्ये जो बायोलॉजिकल एजंट आहे तो म्हणजे कोण आहे, तो ह्या ठिकाणी दिलेला आहे. देन सी नेक्स्ट पॉइंट इज फेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट आर द फेजेस? सी फर्स्ट फेज इज द ट्रॅडिशनल वन अँड द सेकंड फेज इज द मॉडर्न वन. ओके, आता ट्रॅडिशनल म्हणजे ज्याला आपण पारंपरिक म्हणतो. ओके, सी इट वॉज प्रायमरली बेस्ड ऑन फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी युझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज इन द प्रिपेरेशन ऑफ कर्ड, घी, विनेगर, योगर्ट, चीज मेकिंग, वाईन मेकिंग एटसेट्रा. ओके, सो दिस इज द ट्रॅडिशनल वन, पारंपरिक आपण ज्याला म्हणतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण, घरगुती उदाहरण जर घ्यायचं झालं तर दुधाचं दही होतं, बरोबर आहे ना? मग हे दही कसं होतं की त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया असतात. ओके, ते काय करत असतात, अशी प्रक्रिया करत असतात की ज्यामुळे दुधाचं रूपांतर काय होतं, दुधाचं दही होतं. सो दॅट इज द, त्याला आपण म्हणू शकतो की ही बायोटेक्नॉलॉजीच आहे, पण ही कशी आहे, ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी आहे, लक्षात घ्या. किंवा या ठिकाणी कर्ड सांगितलेलं आहे, घी आहे, तूप तयार करणे, व्हिनेगर असेल, योगर्ट असेल, चीज मेकिंग आणि वाईन मेकिंग. सो दीज आर बेस्ड ऑन द विनी फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीज. किंवा दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण घरामध्ये जे काही नाश्त्यासाठी डोसे बनवतो किंवा इडली असेल, डोसे असेल, आंबोळीचा प्रकार असेल, त्यासाठी आपण काय करतो, जे पीठ भिजत घालतो रात्री, दुसऱ्या दिवशी त्याला आपण बघू शकतो की त्याला छोटे छोटे पोर्स आलेले असतात किंवा त्यातून बुडबुडे येत असतात बघा, किंवा ते जे पीठ असतं भिजवलेलं त्याला फूग आलेली असते. ओके, ती कशामुळे असते की त्याला म्हटलं जातं आंबवण्याची प्रक्रिया म्हटलं जातं त्याला, किंवा त्याला फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. सो त्यामध्ये अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात की जे काय करत असतात,
ते पर्टिक्युलर जे फ्लोर असतं ते काय करत असतात, फर्मेंट करत असतात, लक्षात घ्या. ओके, सो दिस इज द ऑल, म्हणजे जे आपण घरगुती वापरामध्ये किंवा घरात स्वयंपाकघरामध्ये आपण डेली नाश्त्याचे प्रकार असतील किंवा इथून हे जे दुधाचं दही होणं हा जो प्रकार आहे, हे सगळे भाग कशामध्ये येतात, ते कम्स अंडर द ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी. ओके, जे आपल्या घरातून सुरू होतं. ओके, अँड अपार्ट फ्रॉम दॅट द सेकंड फेज, इफ यू कॅन सी द मॉडर्न फेज इज देअर. मॉडर्न फेजमध्ये काय बघा, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी परमिट्स टू मॉडिफाय जेनेटिक मटेरियल फॉर गेटिंग न्यू स्पेसिफिक प्रोडक्ट्स. ओके, आता ह्या ठिकाणी रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी वापरली जाते, म्हणजेच काय होतं, या ठिकाणी डीएनए मॉलिक्यूल जो असतो ह्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन केलं जातं थोडक्यात. म्हणजे समजा एखादा जीन, एखादा डिफेक्टिव्ह जीन असेल तर तो जीन काढून त्या ठिकाणी नवीन हेल्दी जीन पुटअप करणं थोडक्यात. सो हे असा जो भाग आहे याचं डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोत. थोडक्यात तुम्हाला सांगते, रिकॉम्बिनेशन मीन्स रिकम्बाईन करणे. ओके, डीएनए मॉलिक्यूलमध्ये काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही बिघाड असेल किंवा काही एखाद्या प्लांट क्रॉप फील्ड आपल्याला किंवा क्रॉपचं इल्ड आपल्याला वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या चांगले जीन्स त्या ठिकाणी इंट्रोडक्शन करणे, इंट्रूड करणे. सो यासारख्या अनेक बाबी ह्यामध्ये रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये येतात. ओके, सो दे परमिट टू मॉडिफाय द जेनेटिक मटेरियल फॉर गेटिंग न्यू स्पेसिफिक प्रोडक्ट. त्यामध्ये जेनेटिक मटेरियलमध्ये मॉडिफिकेशन केलं जातं. द कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन जेनेटिक इंजिनिअरिंग. यामध्ये बायोलॉजीचं जेनेटिक इंजिनिअरिंगचं काय केलेलं आहे सांगा, कॉम्बिनेशन केलं गेलेलं आहे. दोन वेगळे फील्ड एकत्र आणून काय करण्यात आलेलं आहे, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात आलेली आहे, त्याला म्हटलं जातं रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. ठीक आहे, सो दीज आर द फेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. वन इज ट्रॅडिशनल, अनदर इज मॉडर्न. देन नेक्स्ट, फीचर्स ऑफ टेक्नॉलॉजी दॅट डिफरन्सिएट बिटवीन मॉडर्न अँड क्लासिकल बायोटेक्नॉलॉजी. ट्रॅडिशनल आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये डिफर करणारा भाग कुठला आहे बघा या ठिकाणी. सी, कॅपेबिलिटी ऑफ सायन्स टू चेंज द जेनेटिक मटेरियल फॉर गेटिंग न्यू स्पेसिफिक प्रोडक्ट्स थ्रू आर डी एन ए टेक्नॉलॉजी. हे वेगळे प्रोडक्ट्स, हे वेगळी टेक्नॉलॉजी आहे, लक्षात घ्या. रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी असेल, पॉलिमरेज चेन रिॲक्शन असेल, दॅट इज पी सी आर, मायक्रो ॲरेज, सेल कल्चर अँड फ्युचर अँड बायो प्रोसेसिंग, हे वेगळे टेक्नॉलॉजीज आहेत जी काय केली जातात नवीन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा नवीन मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये वापरले जातात. ओके, देन ओनरशिप ऑफ टेक्नॉलॉजी अँड इट्स सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट. ओके, एखादी टेक्नॉलॉजी तयार केल्यानंतर त्याचा जो पेटंट असेल किंवा त्याचे जे अधिकार असतील ते एका पर्टिक्युलर व्यक्तीकडे किंवा एखाद्या पर्टिक्युलर संस्थेकडे ठेवले जातात का, तर त्याचा दुरुपयोग होऊ नये, त्याचा उपयोग हा समाज हितासाठीच किंवा ज्या कारणासाठी ती टेक्नॉलॉजी तयार करण्यात आलेली आहे त्या कारणासाठीच तिचा वापर झाला पाहिजे, समाजाच्या उपयोगासाठी, माणसांचं आयुष्य अजून चांगल्या पद्धतीने व्हावं याकरिता काय आहे, काही टेक्नॉलॉजीज तयार केल्या जातात, लक्षात घ्या. ओके, सो ओनरशिप, त्या टेक्नॉलॉजीची ओनरशिप असेल किंवा त्याचा सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट असेल ह्याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. ओके, सो दीज आर द फीचर्स दॅट मेक्स द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी डिफर्स दॅट मेक्स द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी डिफरंट फ्रॉम द ट्रॅडिशनल वन. देन नेक्स्ट, सी प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस यामध्ये दोन भाग येतात. पहिला आहे तो जेनेटिक इंजिनिअरिंग आणि सेकंड आहे केमिकल इंजिनिअरिंग. ओके, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काय येतं बघा, इट डील्स विथ अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल, दॅट इज डीएनए अँड आर एन ए. अल्टरेशन म्हणजे काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फॉल्टी एखादा सिक्वेन्स असेल तर तो काढून त्या ठिकाणी नवीन सिक्वेन्स काय केला जातो, पुटअप केला जातो. ओके, म्हणजे आपण पुढे एखाद्या गोष्ट त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये एखादा ऑर्गन म्हणा किंवा एखादा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये काही बिघाड निर्माण होणार असेल किंवा एखादा ऑर्गन व्यवस्थित डिसफंक्शन करत असेल तर तो व्यवस्थित चालावा ह्यासाठी आपण फ्युचरचा विचार करून काय केला जातो, ह्या ठिकाणी अल्टर एखादी गोष्ट केली जाते, लक्षात घ्या. अल्टरेशन कशामध्ये, तर जेनेटिक मटेरियलमध्ये. जेनेटिक मटेरियल म्हणजे कोणतं, अर्थातच डीएनए आणि आरएनए. ओके, सो दॅट कम्स अंडर द जेनेटिक इंजिनिअरिंग, हा पहिला भाग झाला. दुसरा आहे तो केमिकल इंजिनिअरिंग, त्यामध्ये बघा इट डील्स विथ मेंटेनिंग द स्टराईल एन्व्हायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ युजफुल प्रोडक्ट्स, दॅट इज वॅक्सिन अँड एन्झाइम्स. केमिकल इंजिनिअरिंगच्या अंडर काय सांगितलेलं आहे, स्टराईल एन्व्हायरमेंट
मेंटेन करणं. स्टराईल म्हणजे काय, ज्याला आपण निर्जंतुकीकरण म्हणतो किंवा निर्जंतुक म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही व्हायरस विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. म्हणजे जसं आपण लॅबोरेटरी कंडिशनमध्ये एखादा एक्सपेरिमेंट चालू असेल, सपोज वॅक्सिन तयार करणारी एखादी जागा असेल, तर त्या वॅक्सिन तयार करणाऱ्या जागेमध्ये पूर्णपणे काय असायला हवं, स्टरिलायझेशन झालेलं असायला हवं, बरोबर आहे. कुठल्याही प्रकारचा विषाणूचा जीवाणूचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला तर तो वॅक्सिन काय होऊ शकतं, त्याचं जे प्रोडक्शन आहे ते फेल होऊ शकतं. सो इन दॅट रिझन वॅक्सिन असेल, एन्झाईम असेल, जे काही त्या ठिकाणी तयार करायचं आहे त्या ठिकाणी ते पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट आहे, इट शुड बी व्हेरी मच स्टराईल. ओके, सो दिस फॅक्ट कम्स अंडर द केमिकल इंजिनिअरिंग. ओके, सो दीज आर द टू प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये हे दोन भाग येतात. देन पुढे त्यानंतर आपण बघणार आहोत ते रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी डिटेलमध्ये नंतर बघायचीच आहे, यामध्ये डेफिनेशन बघूया. मॅन्युप्युलेशन ऑफ जीन्स फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सी हियर, जीनमध्ये मॅन्युप्युलेशन केलं जातं, हा एक भाग. कंबाइनिंग ऑफ जीन्स फ्रॉम टू ऑर्गॅनिझम्स, दोन वेगळ्या ऑर्गॅनिझममधून वेगळे दोन जीन एकत्र येऊन ते एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये पुटअप केले जातात. ऑर अल्टरिंग द जीनोटाईप, जीनोटाईप म्हणजे किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये अल्टरेशन केलं जातं, किंवा जीन क्लोनिंग. हे सगळे भाग कशामध्ये येतात, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. म्हणजे थोडक्यात आपण डीएनएमध्ये काहीतरी काय करणार आहोत, रिकॉम्बिनेशन करणार आहोत, लक्षात घ्या इथे लक्षामध्ये. सो हा काय भाग, ह्याच्यामध्ये चार भाग सांगितलेले आहेत. एक तर जीनमध्ये मॅन्युप्युलेशन असेल, किंवा दोन वेगळे जीन्स एकत्र करून त्याचं कॉम्बिनेशन करायचं असेल, किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन अल्टर करायचं असेल, किंवा जीन क्लोनिंग करायचं असेल. जीन क्लोनिंग म्हणजे माहिती आहे, क्लोनिंग म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, एकासारखाच दुसरा भाग तयार करायचा, किंवा म्हणजे एक जीन असेल तर त्यासारखाच एक्झॅक्ट त्याची कॉपी तयार करायची, ज्याला आपण रेप्लिका असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, सो जीन क्लोनिंग. सो हे सगळे भाग कशामध्ये येतात, डीएनए रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी किंवा आर डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये येतात. देन सी टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग. आता जीन क्लोनिंगसाठी लागणारे टूल्स अँड टेक्निक्स कुठले आहेत, तर पहिला ते बघा, डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स हॅज बीन युज्ड. ओके, बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, डीएनए आर एन ए प्रोटीन्स एटसेट्रा व्हेरी इन देअर मॉलिक्युलर वेट, सोल्युबिलिटी, प्रेझेन्स ऑफ चार्जेस, ऍब्सॉर्बन्स ऑफ लाईट एटसेट्रा. ओके, म्हणजे हे जे बायोमॉलिक्युल सांगितलेले आहेत ह्यामध्ये फरक काय सांगितलेला आहे, की त्यांचं मॉलिक्युलर वेट असेल, प्रेझेन्स ऑफ चार्ज असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सोल्युबिलिटी असेल, किंवा ॲब्सॉर्बन्स ऑफ लाईट असेल त्यांचा, हा प्रत्येकाचा वेगळा असतो. ठीक आहे, द साईज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स व्हॅरीज अँड देअर फॉर देअर मॉलिक्युलर वेट्स ऑल्सो व्हॅरी. त्यांची साईज वेगळी असते, मॉलिक्युलर वेट हे सुद्धा काय असतं, वेगळं असतं. ओके, द ठीक आहे, द टेक्निक्स युज्ड टू आयसोलेट द मॅक्रोमॉलिक्युल्स आर जेल परमिएशन. आता टेक्निक्सची नावं सांगितली आहेत बघा, ही सगळी टेक्निक्स आपल्याला स्टडी करायला नाही आहेत, काही ठराविक आहे. ओके, सो द टेक्निक्स युज्ड टू आयसोलेट द मॅक्रोमॉलिक्युल्स लार्जर मॉलिक्युल्स आर जेल परमिएशन असेल, ऑस्मॉटिक प्रेशर असेल, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी असेल, स्पेक्ट्रोस्कोपी असेल, मास स्पेक्ट्रोस्कोपी असेल, किंवा इलेक्ट्रोफोरॅसिस असेल. हे सगळे टेक्निक्स कशासाठी सांगितलेले आहेत, टू आयसोलेट द मायक्रोमॉलिक्युल्स, एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलपासून वेगळ्या करण्यासाठी या अशा अनेक टेक्निक्स काय केल्या जातात, वापरल्या जातात. तुम्ही पुढे हायर स्टडीजसाठी गेलात की तुम्हाला क्रोमॅटोग्राफी असेल, त्याच्यानंतर स्पेक्ट्रोस्कोपी असेल वगैरे, हे टेक्निक्स किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत रिलेटेड, हे तुम्हाला हाताळायला मिळू शकतात. ठीक आहे, यातला आपण आत्ता पहिला बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, तो इलेक्ट्रोफोरेसिस हा बघणार आहोत. लेसन नंबर 4 मध्ये आपण इलेक्ट्रोफोरेसिस, जेल इलेक्ट्रोफोरेसिसचा अभ्यास केलेला आहे. बघा, हे थोडंसं पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला मी काय करते, ह्याचंच डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, इलेक्ट्रोफोरेसिस काय म्हटलेलं आहे, टू सेपरेट द, आता ह्या ठिकाणी डीएनए बँड्स आपल्याला पाहिजेत, किंवा डीएनएचे लार्जर बँड असतील, स्मॉलर बँड असतील, सेपरेशन ऑफ डीएनए मॉलिक्युल करण्यासाठी ह्या ठिकाणी काय केलं जातं, इलेक्ट्रोफोरेसिस वापरला जातो. सी इलेक्ट्रोफोरेसिस इज द सेपरेशन ऑफ चार्ज्ड मॉलिक्युल्स अप्लाइंग अन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड ह्या ठिकाणी वापरलं जातं फॉर द सेपरेशन ऑफ द चार्ज्ड मॉलिक्युल. सी इट इज अप्लाइड फॉर द सेपरेशन ऑफ डीएनए आर एन ए अँड प्रोटीन्स. डीएनए आर एन ए आणि प्रोटीनच्या सेपरेशनसाठी ते वापरलं जातं. ओके, आता ह्या ठिकाणी डीएनए सॅम्पलसाठी हे दाखवलेलं आहे, तसंच आर एन एसाठी, तसंच प्रोटीनसाठी ते वापरतात. ओके, डीएनए बीइंग निगेटिव्हली चार्ज्ड मायग्रेट टू द एनोड. कॅथोड एनोड ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे. सो डीएनए बीइंग निगेटिव्हली चार्ज्ड इट इज मायग्रेटिंग टू द एनोड म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो, सी
या ठिकाणी एक तुम्हाला चेंबर दिसतोय, बरोबर आहे. ह्या चेंबरमध्ये हे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये जे दिसतंय ते आहे सोल्यूशन, ठीक आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला लाईट क्रीमी कलरमध्ये दिसतंय, दॅट इज द जेल. ओके, देन ह्या ज्या तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 तुम्हाला स्लॉट्स दिसतात, त्यामध्ये डीएनए सॅम्पल पोअर केलं जातं आणि त्यानंतर काय केलं जातं, त्याला इलेक्ट्रिक सप्लाय दिला जातो. इथे निगेटिव्ह इलेक्ट्रोड, इथे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे. ओके, निगेटिव्हली चार्ज डीएनए मॉलिक्यूल काय करतात, ते मायग्रेट्स टू द एनोड म्हटलेलं आहे. सी देअर मायग्रेशन ऑर द मुवमेंट ऑफ द डीएनए मॉलिक्यूल. ओके, या ठिकाणी त्यांचं रनअप होतं आणि त्यानंतर ज्या वेळेला ही जेल किंवा ही जी प्लेट आहे ही काढून ज्या वेळेला बघितली जाते, त्यावेळेला आपल्याला दिसून येतं की लॉंगर बँड्स टू शॉर्टर बँड्स, या ठिकाणी अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होतं. ठीक आहे, सी हियर, ॲडेनिन, सायटोसिन, गॉनिन आणि थायमेडिन हे काय केलं जातं, त्यानंतर रिकग्नाइज केलं जातं ऑन द बेसिस ऑफ दिस पर्टिक्युलर अनालिसिस ऑफ द शीट. ओके, सी स्मॉल स्मॉल फ्रॅगमेंट्स ऑफ डीएनए मॉलिक्यूल्स मूव फास्टर. सी स्मॉल बँड्स मूव फास्टर अँड द सेपरेट फास्टर. यूज ऑफ ॲगेरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस, दिस इज दिस टेक्निक. ओके, पाच किंवा पेज आपण त्याला म्हणतो, PAGE, दॅट इज द टाईप ऑफ अ इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक. STA, पेज, PAGE, पेज आर द डिफरंट मेथड्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, म्हणजे ही जी आता वापरलेली आहे, दॅट इज द युझिंग द जेल, दॅट इज द ॲगेरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस, त्याच्याच बरोबरीने पेज नावाची इलेक्ट्रोफोरेसिसची टेक्निक, त्याच्यानंतर STA, पेज, ह्या वेगवेगळ्या काय आहेत, इलेक्ट्रोफोरेसिसच्या टेक्निक्स आहेत. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक. 2 मार्कासाठी तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्हाला या डायग्राम वगैरे काही काढायचे नाही आहेत. ओके, तुम्हाला डिस्क्रिप्शन या ठिकाणी मात्र द्यावं लागेल. वेगवेगळ्या टेक्निक्स ज्या सांगितलेल्या आहेत फॉर द सेपरेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स, त्यातली ही पहिली आपण काय केली या ठिकाणी बघितली.